असणार आहे, तशा पद्धतीने प्राथमिक दृष्ट्या त्यांना काय टप्पे दिलेले आहेत ते बघणं सुद्धा गरजेचं असणार आहे. ही थेट दृश्य चिपळूणच्या बाजारपेठेमधली आहेत आणि तिथे थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचा ताफा आता पोहोचणार आहे, कारण चिपळूणमधल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळीच मुंबईहून निघालेत. आधी गुहागरमध्ये ते पोहोचले, त्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा गुहागरमधनं निघालाय, रस्ते मार्गानं ते चिपळूणमध्ये पोहोचत आहेत आणि हे सगळे नागरिक मुख्यमंत्र्यांची वाट बघतायत. कारण आता जर कोण या नागरिकांना मदत करणारा असेल तर ते फक्त मायबाप सरकार, आणि मोडलेला हा संसार पुन्हा उभारण्यासाठी सरकारकडून खूप मोठ्या मदतीची अपेक्षा या नागरिकांना आहे. कारण घरातलं जेवढं होतं नव्हतं तेवढं सगळं या पुराच्या पाण्यानं हिरावून घेतलेलं आहे. घरात फक्त आणि फक्त सध्या चिखल आहे, तोच उपसण्याचं काम सध्या गेले 2 दिवस हे सगळे नागरिक करतायत. खाण्याची पिण्याची सोय नाही अशा परिस्थितीमध्ये फक्त चिखल उपसण्याचं काम करतायत आणि आता पुन्हा संसार थाटायचा कसा, यासाठी आता फक्त सरकारची मदत यांना अपेक्षित आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री आज त्यांची सगळी व्यथा जाणून घेण्यासाठी येत असताना मुख्यमंत्र्यांकडून काही त्यांना मदतीचं आश्वासन मिळतं का किंवा थेट मदत जाहीर केली जाते का या दौऱ्यादरम्यान याकडे त्यांचं लक्ष आहे. कारण सरकारनंच आता आम्हाला मदत करावी काहीतरी अशी अपेक्षा ते करतायत. दरवेळी असं पुराचं पाणी येणार आणि वसवलेला सगळा संसार उद्ध्वस्त करून जाणार हे खरंच सामान्य नागरिकाला परवडणारं नाही, आणि म्हणूनच काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना कोकणातल्या या महापुरासाठी करावी अशीच मागणी या ग्रामस्थांची या नागरिकांची आहे. कारण 2005 साली असाच काहीसा महापूर या नागरिकांनी अनुभवलेला होता, मात्र त्यानंतर बरीच वर्ष लोटली. इतका मोठा महापूर कधीच आपल्या आयुष्यामध्ये बघितला नसल्याचं अनेक ज्येष्ठ मंडळी सुद्धा सांगतात. मात्र तरी देखील या संकटाला धीरानं सामोरे जात आहेत हे सगळे नागरिक. मात्र त्यांना आता थोडी मदत हवी आहे, ती म्हणजे पुन्हा उभारी घेण्यासाठी, आणि म्हणूनच सरकारच्या मदतीकडे त्यांचे डोळे आहेत. आता स्वतः मुख्यमंत्री या चिपळूणमध्ये आणि भागामध्ये पाहणी करण्यासाठी येत आहेत म्हटल्यावर ही संधी आहे या सगळ्या नागरिकांना आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडायची. मात्र मुख्यमंत्री कशा पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधतात, काय बोलतात, कशा घोषणा करतात हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. त्याचीच उत्सुकता या सगळ्या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांना सुद्धा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण हे 2 तालुके महापुराच्या तडाख्यामध्ये अडकले होते पूर्णपणे. 36 ते 40 तास जीव मुठीत धरून लोक राहत होते. आत्ता जी हे आपण जागा पाहतोय किंवा रस्ता पाहतोय ती सुद्धा गेल्या 2 दिवसापूर्वी पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली होते हे रस्ते. आता जिकडे तिकडे फक्त चिखल दिसतोय, जे काही बाकी रहिवाशी भाग आहेत छोटे मोठे तिथे सध्या चिखल आणि चिखल आहे. हा रस्ता थोडा आपल्याला क्लिअर दिसतोय, मात्र तरी देखील दुकानांमध्ये नुकसान झालेल्या काही वस्तू आणि हा गाळ हा रस्तोरस्ती आणून टाकलेला आहे, कचऱ्याचा ढिगारा आहे. आणि त्यानंतर नगरपालिकेच्या गाड्या या कचऱ्याचे ढिगारे उचलून नेण्याची वाट फक्त पाहतायत हे नागरिक. मात्र हा पूर येऊन गेल्यानंतर काय काय उपसणार असा प्रश्न सध्या त्यांच्यासमोर आहे, कारण घराच्या प्रत्येक खोलीमध्ये प्रत्येक सामानात फक्त आणि फक्त चिखल आहे. आता फक्त मुख्यमंत्र्यांचीच वाट पाहतायत हे सगळे नागरिक. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत चिपळूणच्या बाजारपेठेच्या ज्या रस्त्यावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार आहे आणि ज्या कोविड हॉस्पिटलला मुख्यमंत्री आधी भेट देणार आहेत तिथे हे सगळे नागरिक मुख्यमंत्र्यांची वाट पाहत बसलेत. पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे ज्या ज्या मार्गावरून मुख्यमंत्र्यांच्या गाड्या जाणार आहेत त्या त्या ठिकाणी. कारण सुरुवातीला अपरांत हॉस्पिटल जिथे महापुराच्या तडाख्यात व्हेंटिलेटरवर असलेले काही कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागलेला होता आणि त्या मुख्यमंत्री थेट पोहोचलेले आहेत चिपळूणमध्ये. मुख्यमंत्र्यांचा ताफा चिपळूणमध्ये अडवण्यात आलेला आहे. नागरिक संतापलेले आहेत कारण अक्षरशः पुराच्या पाण्यामध्ये नागरिक त्रासलेले आहेत. त्यांच्यासोबत विनायक राऊत आहेत, भास्कर जाधव आहेत, त्याचसोबत पालकमंत्री सुद्धा आहेत. मात्र या सगळ्या गराड्यात सगळ्या मुख्यमंत्री दिसत आहेत कारण मुख्यमंत्र्यांचा ताफा नागरिकांनी अडवलेला दिसतोय.
मात्र मुख्यमंत्री या नागरिकांची समजूत काढताना दिसत आहेत. उदय सामंत सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, सगळे मंत्रीगण आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री. मात्र ज्या वेळेला चिपळूणमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा शिरत होता त्यावेळी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. काही नागरिक संतापलेले दिसत आहेत आणि मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या व्यथा मांडतायत. मुख्यमंत्री सुद्धा त्यांना शांतपणे उत्तरं देताना दिसत आहेत. नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा स्वतः मुख्यमंत्री तिथे उतरून करतायत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही मंत्री नेते हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत सध्या आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव देखील आपल्या सोबत आहेत. उदय, मुख्यमंत्री आता सध्या कोणत्या भागामध्ये आहेत? इतका नागरिकांचा घोळका तिथे का? रोषाला सामोरं जावं लागतंय का? उदय आवाज पोहोचतोय? आवाज पोहोचत आहे, मात्र तिथे भास्कर जाधव यांची काही स्थानिकांची किंवा काही तिथे बाचाबाची होताना दिसते. कारण खूप मोठा गोंधळ झालाय. मुख्यमंत्री आलेत म्हटल्यावर नागरिक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत, अर्थात मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या व्यथा मांडण्यासाठी, आपल्या समस्या मांडण्यासाठी. मात्र या सगळ्या गर्दीला कंट्रोल करण्याचं काम पोलीस सुद्धा करतायत आणि मुख्यमंत्र्यांसोबत असलेले इतर कोकणातले नेते सुद्धा. कॅमेऱ्यामुळे प्रॉब्लेम होतोय तिकडे रजनीश. थोडस अवकाश घ्या. अरे बाबा, तिथे गौऱ्या चालू आहे, तुम्ही ढकला ढकली काय करते? तू मागे, तू पुढे सीएम दाखव. इतकी मोठी गर्दी झाली आहे की माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा दूर सारलं जात आहे. पोलीस तिथे आहेत बंदोबस्तासाठी, मात्र तरी देखील गर्दी काही ऐकायचं नाव घेत नाहीये. माध्यमांचे कॅमेरामन, प्रतिनिधी सगळेच तिथे, त्यांना देखील दूर सारलं जात आहे. कारण मुख्यमंत्री आलेत म्हटल्यावर आसपासच्या नागरिकांचा तिथे खूप मोठा घोळका आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी